नमस्कार, मी क्रांती, आपल्या सर्वांचं यमी डायरीजमध्ये स्वागत करते. आज आपण ढाबा स्टाईल परफेक्ट पनीर मसाला घरी बनवणार आहोत. या पद्धतीने एक वेळेस नक्की करून बघा, खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण ग्रेव्हीसाठी टमॅटो बॉईल करणार आहोत. इथे मी 3 टमॅटो घेतलेले आहेत, वरच्या बाजूला याला कट करून घेतलेलं आहे. हे बॉईल करण्यासाठी मी पाणी अगोदर गरम केलेलं होतं, त्यामध्ये हे टमाटे टाकायचे आहेत आणि याला 10 ते 15 मिनिट आपण बॉईल करून घेणार आहोत. यामुळे ग्रेव्ही खूप छान होते. हे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण मसाले एकत्र करून घेऊ. इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, 1/2 चम्मच काश्मीरी लाल मिर्च, त्यामुळे कलर खूप छान येतो, 1/2 चम्मच गरम मसाला. यामध्ये तुम्ही पावभाजी मसाला पण ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर. 1 चम्मच जिरे पावडर आणि मिरेपुडे 1/2 चम्मच व मीठ चवीनुसार आणि 2 चम्मच बेसन ॲड करायचं आहे यामध्ये, त्यामुळे ग्रेव्ही एकदम थिक होती. हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आपले मसाले तयार आहेत, हे साईडला ठेवूत आणि आपले टमॅटो बघूत. हे बॉईल झालेले आहेत, याची स्किन पण बाहेर निघाली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे आणि हे टमाटे थोडेसे थंड होऊ देणार आहोत. थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे आणि याची पेस्ट बनवून घेणार आहोत. एकदम स्मूथ अशी याची पेस्ट बनवायची आहे. हे मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेत आहे. टमॅटोची पेस्ट तयार आहे आपली. आता आपण पनीर भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल आहे. इथे मी 100 ग्राम पनीर क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. हे अगोदर आपण फ्राय करून घेणार आहोत, याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते फ्राय करणार आहोत. याचा कलर हळूहळू चेंज होत आहे, तुम्ही बघू शकता. हे दोन्ही पण साईडने तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. पनीर आपलं फ्राय झालेलं आहे, गॅस बंद करायचा आणि याला आपण थंड पाण्यामध्ये ठेवणार आहोत 10 मिनिट. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं 1 चम्मच आणि पनीरचे तुकडे जे अगोदर आपण फ्राय केले होते ते. यामुळे पनीर खूप सॉफ्ट होते. ही स्टेप नक्की ट्राय करा, त्यामुळे पनीर खूप जास्त सॉफ्ट होते, खाताना खूप छान लागते. हे पनीर पाण्यामध्येच राहू द्यायचं आहे. इथेच पनीरचे सर्व क्यूब मी पाण्यामध्ये ठेवत आहे 10 ते 15 मिनिट. आता आपण ग्रेव्ही बनवूत. ग्रेव्हीसाठी लागणारे हे साहित्य आहे. मी तीच पॅन घेतलेली आहे ज्यामध्ये पनीर फ्राय केलं होतं, त्यामध्ये 2 चम्मच तेल ॲड केलं. आणखीन यामध्ये खडे मसाले ॲड करायचे आहेत, लवंग, विलायची, मिरे आणि दालचिनी आणि 1 कांदा आहे जो बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही कांदा खिसून पण यूज करू शकता, मी ते बारीक कट करून घेतलेलं आहे. हा लालसर होईपर्यंत भाजणार आहोत. यासोबतच यामध्ये बारीक चिरलेला लसूण, अद्रक व हिरवी मिरची पण ॲड करायची आहे. मी 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या त्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या, 1 इंच अद्रकचा तुकडा तो पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 हिरवी मिरची त्या पण बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आता हे लालसर होईपर्यंत भाजणार आहोत तेलामध्ये. हे छान परतून घ्यायचं आहे. याला 4 ते 5 मिनिट लागतात मीडियम गॅसवरती भाजण्यासाठी. तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये टमॅटोची पेस्ट ॲड करायची जी अगोदर आपण बनवली होती ती, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे 5 ते 6 मिनिट शिजवणार आहोत तेल सुटेपर्यंत, याला म्हणजे कांदा व टमॅटो व्यवस्थित भाजले जातील आणि याचा कच्चा असा स्मेल येणार नाही नंतर. हे भाजलेलं आहे आपलं. आता यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत जे आपण अगोदर मिक्स केले होते एका बाउलमध्ये ते. हे सर्व मसाले यामध्ये ॲड करून हे मिक्स करून घेणार आहोत. बेसनमुळे ही ग्रेव्ही एकदम थिक होईल. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्स झालेलं आहे आपलं. यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करू शकता हवा असेल तर. आता मी यामध्ये अर्धा वाटी दही ॲड करत आहे. जास्त आंबट दही वापरू नका यासाठी. त्यामध्ये दही ॲड करताना गॅस एकदम बारीक ठेवा, म्हणजे दही फाटणार नाही. दही मिक्स करायचं आहे व्यवस्थित. गॅस हा मीडियमच राहू द्या दही मिक्स करताना. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा वाटी पाणी मिक्स करायचं आहे आणि याला 3 ते 4 मिनिट शिजू देणार आहोत. आणि यामध्ये 1 चमच साखर पण ॲड करायची. कुठल्या पण ग्रेव्हीमध्ये साखर ॲड केल्यामुळे त्याला कलर पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागती. त्यामुळे साखर नक्की ॲड करा. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती एक झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट शिजू देणार आहोत. म्हणजे या भाजीला तेल सुटेल आणि ग्रेव्ही आपली छान भाजली जाईल. आता यामध्ये मी 1 चमच मेयोनीज ॲड करत आहे. मेयोनीजऐवजी तुम्ही घरी जी आपण साय जमा करतो ती पण ॲड करू शकता, किंवा मेयोनीज यूज केली तरी चालेल. यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. त्यामुळे साय किंवा मेयोनीज नक्की ॲड करा. ग्रेव्ही तयार आहे आपली. आता यामध्ये पनीरचे क्यूब ॲड करायचे आहेत, जे अगोदर आपण पाण्यामध्ये ठेवले होते ती. हे पनीरचे क्यूब एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर मसाला तयार आहे आपला. यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत गार्निशिंगसाठी. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, खूप छान लागते चवीला. आणि ट्राय केली तर कशी झाली होती नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.